हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बनवणार आहोत शिंपल्यांचं कालवण. तिसऱ्या आणि शिंपल्या यामध्ये फरक असतो. तिसऱ्या ज्या असतात त्याला कवचावर थोड्या खरबडीत असतात त्या, आणि ज्या शिंपल्या असतात त्या प्लेन असतात. तर ह्या आहेत शिंपल्या, या तिसऱ्या नाहीत. तर ह्या आपण पहिला क्लीन करून घेणार आहोत. मी 1/2 किलो शिंपल्या आणल्या आहेत. तर बऱ्याच मोठ्या मोठ्या शिंपल्या आहेत, तुम्ही बघू शकता. तर ह्या आपण क्लीन करून घ्यायच्या आहेत. तर एकच आपल्याला ह्याची शिंपली ठेवायची आहे आणि दुसऱ्या शिंपलीतून आपण त्याला मांस काढून घेणार आहोत. जेव्हा आपण हे उकडवून घेतो ना, तेव्हा त्याचा बराच म्हणजे त्याची चव निघून जाते, थोडी कमी होते. निघून नाही जात पण कमी होते. तर आणि जर तुम्ही अशा प्रकारे जर तुम्ही साफ केल्यात त्या शिंपल्या, तर खूप छान अशा बनतात. एकदम चवीला अगदी उत्तम लागतात या शिंपल्या. तर तुम्ही बघू शकता, मी एक एक कवच आपलं फेकून दिलं आहे आणि एक कवच आपण घेतलेलं आहे. दोन्ही कवचांमधून दुसऱ्या कवचातून एका कवचामध्ये आपण ते मांस काढून घेतलेलं आहे. तर हे अशा प्रकारे आपण ह्या पूर्ण शिंपल्या अशा साफ करून घ्यायच्या आहेत. तुम्ही नीट बघा मी कशा करते. तर ह्या साईडचं वगैरे हे सगळं असं दुसऱ्या शिंपलीने खरवडून काढायचं आहे आणि त्या शिंपलीत घ्यायचे. हे बघा. तर आणि आमच्या घरी विळी असते, इथे विळी नाही. मी सुरीवरच केल्या. तर ह्या 1/2 किलोला मला जास्त काही शिंपल्या आल्या नाहीत. 8 का 9 शिंपल्या आल्या आहेत, तेवढेच आपण केल्या आहेत. तर इथे मी कढई तापत ठेवली आहे, त्यामध्ये तेल ठेवलं आहे गरम करत, आणि त्यामध्ये आपण अगदी बारीक चिरलेला कांदा टाकणार आहोत. तर हे फोडणीला आपण टाकायचं आहे. बारीक चिरून कांदा टाकायचा आहे त्यामध्ये, आणि तो चांगला परतून घ्यायचा आहे. चांगला मऊ होईपर्यंत तो परतून घ्यायचा आहे आपण, आणि भरपूर परतायचं आहे. तुम्ही या शिंपल्यानं एवढी छान चव येते ना, खूप सुंदर बनतात. आणि तुम्हाला म्हणजे त्याचा शिंपल्या जरी संपल्या त्याच्यातल्या, तरी तुम्हाला रस पण एवढा टेस्टी लागेल ना, खूप मस्त लागतो अगदी, की तुम्हाला भातावर वगैरे दुसरं कशाचीच गरज लागणार नाही, इतकं सुंदर बनते हे. तर हे बघा, आपल्या आपण नीट हा कांदा परतून घेतो आहे थोडा थोडा करून. तर थोडा कांदा परतायला आपल्याला वेळ लागणारच आहे. थोडा गुलाबीसर होईल ना, तोपर्यंत आपण ह्याला छान परतायचं आहे. हा बघा, आता बराच कांदा होता, तो आता परतून खूप कमी झालेला आहे. तुम्ही बघू शकता छान शिजलेला आहे आपला कांदा आता. तर म्हणजे शिंपल्या म्हणा, तुमचे खेकडे म्हणा, कुर्ल्या म्हणा, हे चवीला काहीतरी वेगळंच एकदम चव असते याची, आणि अगदी अविस्मरणीय अशी चव असते. खूप छान लागते. एकदा जर कोणी खाल्लं ना, तर नक्की खायला ती लोकं सुरुवात करतात. तर हे बघा, तुम्ही छान मेथी कांदा अगदी भरपूर परतायचा आहे, आणि त्यानंतर आपण हे सगळे बाकी सुके मसाले टाकून घेणार आहोत. तर इथे मी 1/2 चमचा हळद टाकली आहे, 1/2 पाऊंड चमचा आपलं लाल तिखट टाकलेलं आहे, आणि गरम मसाला टाकलेला आहे. तर हे सगळं आपण नीट परतून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण शिंपल्या टाकायच्यात. मसाले परतायला आपल्याला जास्त वेळ लागत नाही, कारण मसाले लगेच जळतात. त्यामुळे लगेचच ह्या शिंपल्या आपण टाकून घ्यायच्यात आणि परतायच्यात. तर ह्या शिंपल्या अगदी हलक्या हाताने परतायच्यात. तर असं पण काही नाही आहे की मांस तर त्याचं इकडे तिकडे थोडं होतेच फक्त, आणि बाकी जे चिटकलेलं मांस असते ते शिंपलीलाच राहणार आहे तुमच्या. त्यामुळे काळजी करण्याची काही गरज नाही आहे. तर यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून या शिंपल्या शिजत ठेवणार आहोत. तर तुम्ही विचार कराल, अरे ह्याच्यात काहीच नाही टाकलं. तर आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि या शिंपल्या शिजू द्यायच्या आहेत. तर जेणेकरून त्याच्यात छान मसाले आत्मतेपर्यंत मुरतील आणि चवीला एकदम छान लागतील. तर इथे बघा, तुम्ही एकदम छान अशा शिंपल्या मी अशा हे करून घेतल्या आहेत, शिजवून घेतल्या आहेत. मांस पण छान शिजले आहे, जास्त वेळ लागतच नाही याला शिजायला, लगेच शिजतात या. तर आणि हे पुन्हा आपण असंच शिजत ठेवणार आहोत. जेवढं शिजवाल ना तेवढं छान लागतात या, मस्त लागते एकदम कालवण्याचं. तर पुन्हा आपण झाकण लावून ठेवणार आहोत. तर इथे मी एक नारळ घेतला आहे, ओला नारळ घ्यायचा आहे. तर हे सुक्या खोबऱ्यांमध्ये पण करतात, पण आपल्या कोकणाच्या बाजूला आहेत ना,
हे ओल्या नारळातच करतात. तर मी हे नारळातली कवळ आपण काढून घेतली आहे का, तर माझ्याकडे इथे वेळी नाही आहे, त्यामुळे मला हे किसून घ्यायचं आहे खोबरं. तर मी इथे छान असं किसून घेतलेलं आहे खोबरं. एक कांदा घेतलेला आहे उभा चिरून, धणे घेतलेले आहेत, काळी मिरी घेतली आहे आणि दालचिनी घेतली आहे आणि 3 लवंग घेतले आहेत. तर जास्त मी इथे गरम मसाला वापरणार नाही आहे, कारण पहिली गोष्ट म्हणजे आपण गरम मसाला, जो घरगुती गरम मसाला आहे आपला, तो आपण टाकलेला आहे, घरचं लाल तिखट टाकलेलं आहे, त्यामुळे जास्त मसाले टाकण्यात अर्थ नाही आहे. आणि हा जो मी घरी मसाला बनवते तो अगदी छान, अगदी चवीला इतका छान बनतो ना की तुम्ही तेवढाच वापरला ना तरी तुम्हाला बाकीचे मसाले टाकायची गरज नाही लागत. तर हा आता आपण हे सगळे कांदा वगैरे हे सगळे मसाले आता आपण कढईत टाकून चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत. कांदा छान फ्राय करायचे आहे, गरम मसाले टाकून घ्यायचे आहेत, जास्त टाकायची गरज नाही आहे. तर हे मस्त असं परतून घ्यायचं आहे हे सगळं. कांदा अगदी लालसर होईपर्यंत आपल्याला हा परतायचा आहे कांदा. सगळं एकजीव झालं पाहिजे आणि मस्त परतत राहायचं आहे. आणि थोडासा मीडियम गॅस ठेवा तुम्ही आणि हे परतत राहा. ह्याला थोडा जास्त वेळ लागतो, पण जसा खरपूस तुमचं वाटण होईल ना, म्हणजे खरपूस तुमचं कांदा आणि खोबरं होईल ना, तेवढी तुमची चव जास्त येईल कालवणाला. तर इथे आपण याच स्टेजला ह्याच्यात आपण ओलं नारळ टाकून घेणार आहोत. जेव्हा तुम्ही सुका नारळ वापरता ना, तर सुका नारळ सुकं खोबरं जे असते आपलं, तर सुकं खोबरं पटकन भाजलं जाते आणि ओल्या नारळामध्ये पाण्याचा अंश असल्यामुळे हे खोबरं भाजायला थोडा उशीर लागतो आणि हे खरपूस व्हायला थोडा जास्त वेळ लागतो. पण थोडे पेशन्स असले पाहिजेत. तर हे बघा, आपण एकदम छान अगदी मीडियम आचेवर असं ठेवून हे छान भाजून घेतलं आहे. तुम्ही बघू शकता, आधी हा एकदम पांढरा दिसत होता आणि आता हा एकदम छान असं खरपूस भाजलं गेलं आहे. तर हे आता आपण जरासं थंड झाल्यावर आपण मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे. आणि जाडसर ठेवू नका वाटण, कारण जाडसर वाटण जेव्हा आपण ठेवतो ना, तेव्हा त्याची निश्चितच थोडीशी चव कमी होते. त्यामुळे जेवढं तुम्ही छान असं वाटलं जाईल ना हे, तेवढं हे बघा अगदी गंधासारखं छान बारीक असं वाटलं गेलं आहे. तर हे हे जेवढं वाटण आहे ना, हे आपल्याला तेवढं लागणार नाही आहे. तर मी इथे थोडंसंच वाटण टाकणार आहे, बाकीचं वाटण आपण पॅक करून फ्रीजमध्ये ठेवू शकतो की आपण दुसऱ्या ठिकाणी पण आपण हे वापरू शकतो. तर हे मी आता थोडंसं वाटण इथे टाकून घेतलेलं आहे आणि हलक्या हाताने परत परतून घ्यायचं आहे थोडंसं. तर हे बघा, थोडंसं मला कमी वाटत होतं, त्यामुळे मी अजून थोडंसं टाकलं. त्यामुळे दोन ते अडीच चमचे आपण इथे वाटण छोटे चमचे वापरलं आहे. बाकीचं वाटण आपण ठेवून दिलं आहे आणि पाणी टाकून याच्यात हे वाटण पण चांगलं शिजलं पाहिजे. आता तुम्ही म्हणाल आपण भाजून तर घेतलं आहे, पण जर तुम्ही हे सगळं एकजीव झालं पाहिजे, छान आपलं कालवण तयार झालं पाहिजे, तर त्यासाठी तुम्हाला जरासं पाणी टाकून आणि ह्या स्टेजला तुम्हाला मीठ टाकायचं. पण एक काळजी घ्या इथे, शिंपल्या ज्या असतात त्यामध्ये थोडासा मिठाचा अंश असतो. तर हा मिठाचा अंश असतो, त्यामुळे ह्यामध्ये मीठ जरा सांभाळून टाका, थोडं कमीच टाका, म्हणजे जेणेकरून तुम्हाला जर नंतर कमी वाटलं तर तुम्ही घेऊ शकाल. तर इथे आपण पुन्हा हे शिजवून घ्यायचं आहे चांगलं खोबरं असं. तर बघू शकता आपल्या कालवणाला छान असा रंग आलेला आहे आणि हा रंग आहे आपल्या घरगुती मसाल्याचा. आणि हा घरगुती मसाला आपण घरचा आपण बनवून ठेवतो वर्षभरासाठी. तर हे बघा, आपलं तयार आहे मस्त कालवण शिंपल्यांचं. छान असं पाणी सुटलं आहे तोंडाला इतकं बघून. आणि नक्की करून बघा, जे पण कोणी पहिल्यांदा खातात ना, त्याच्यानंतर ते पुन्हा पुन्हा खातात एवढं नक्की आहे. तर हे कालवण अशा प्रकारे बनवा. आणि तुम्हाला हे रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. जर रेसिपी आवडली असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा. आणि जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण पुढल्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत टेक केअर.